नमो नमः। दशमी कक्षायाः तृतीय पाठस्य एषः द्वितीयः भागः अद्य वयं पश्यामः। चतुर्थः श्लोकः यत् भोज प्रबन्धात् अत्र स्वीकृतः अस्ति। अस्य वृत्तं शिखरिणी इति वृत्तम् अस्ति, बहु सुन्दरं वृत्तम् अस्ति। तर्हि प्रथमं अस्य सुभाषितस्य पठनं वयं कुर्मः। रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलसारथिरपि रविर्यात्तेवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिस्सत्त्वे भवति महतान्नोपकरणे। अस्मिन् सुभाषिते सूर्यस्य उदाहरणं स्वीकृत्य ये महान् जनः सन्ति ते कथं स्वस्य कार्यं कुर्वन्ति इत्यस्य उदाहरणम् अत्र अस्ति। किमर्थम् उदाहरणम् अस्मिन् सुभाषिते अस्माकं कृते अत्र निश्चितमस्ति, निर्धारितमस्ति, दर्शितमस्ति, सूचितमस्ति। तस्य कारणम् एकमस्ति, यदि वयं छात्ररूपेण यदि वयम् अभ्यासं कुर्मः, अध्ययनं कुर्मः, तदा नैकानि सङ्कटानि सन्ति। तर्हि वयं चिन्तयामः, अरे इदानीं प्रकाशः एव नास्ति, इदानीं मम मनः खिन्नः अस्ति, अतः अध्ययनं न भवति। तर्हि एतादृशं मा भवेत्। यदि कोऽपि साधनम् अस्ति चेत् तर्हि अपि मम ध्येयं यत् अस्ति तद् ध्येयम् अहं निश्चयेन प्राप्तुं शक्नोमि इति विचारं कृत्वा यदि वयम् अग्रे गच्छामः तर्हि निश्चयेन स्वस्य ध्येयं, यत्किमपि ध्येयं वयं निर्धारितम् अस्ति, तद् वयं निश्चितं प्राप्तुं शक्नुमः। तद् एव अस्मिन् सुभाषिते वयं पठामः। तर्हि पश्यन्तु, रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः। सूर्यः अस्ति, सूर्यस्य रथः अस्ति, तस्य एकः एव चक्रः तत्र अस्ति, तर्हि अपि सूर्यः तत्र न तिष्ठति। रथस्यैकं विग्रहः किं भवेत्? रथस्य अधिक एकं चक्रं, चक्रं नाम मराठीभाषायां गाडीचं चाक। तर्हि एषः रथः कथमस्ति? तर्हि भुजगयमिताः, भुजगयमिताः भुजैः गच्छन्ति, भुजगाः नाम सर्पाः, तेन यमिताः, यमिताः नाम धरलेले, पकडलेले या रथाने। तर्हि ज्याचा रथ किंवा ज्याच्या रथाचे घोडे हे काय केलेले आहेत? तर सापांनी धरलेले आहेत किंवा पकडलेले आहेत, नियंत्रित केलेले आहेत। मग असे किती घोडे आहेत? सप्त तुरगाः, तुरगाः तुरेन गच्छन्ति, तुरेन नाम वेगेन गच्छन्ति, वेगेन गच्छन्ति, अतः ते तुरगाः नाम अनुलोम शब्दः किं भवेत्? अश्वाः। तर्हि तत्र सप्त अश्वाः सन्ति, ते सप्त अश्वाः भुजगयमिताः सन्ति। किमस्ति तत्र? गुणः अपि नास्ति, अश्वान् नियन्त्रितं, नियन्त्रणं कर्तुं गुणः अपि नास्ति। नाम मराठीभाषायां वदामः चेत् त्या घोड्यांना बांधण्यासाठी त्यांच्याकडे दोरसुद्धा नाही, त्या सारथ्याकडे दोर नाही, म्हणून त्यांनी सापाचेच दोर केलेले आहेत। अनन्तरं निरालम्बः मार्गः अस्ति, सूर्यः यदि अग्रे गन्तुम् इच्छति तर्हि मार्गः अपि निरालम्बः अस्ति। प्रातःकाले यदि पूर्वदिशि वयं पश्यामः, अनन्तरं सायङ्काले सः उदीचे दिशे नाम पश्चिमदिशि सः वयं तं वयं द्रष्टुं शक्नुमः। तर्हि तस्य मार्गः यत् किमपि अस्ति तत् निराधारः अस्ति, निरालम्बः निराधारः मार्गः अस्ति। अनन्तरं चरणविकलः सारथिरपि, सारथिरपि इत्यस्य विग्रहः किं भवेत्? सारथिः अधिक अपि, सारथिः नाम चालकः, रथस्य यः चालकः अस्ति तस्य नाम सारथिः। सः सारथिः अपि कथम् अस्ति? चरणविकलः, चरणेन विकलः, चरणविकलः, तृतीय तत्पुरुषसमासः तत्र भवति। तर्हि चरणविकलः नाम किं? पङ्गु अस्ति, सः चलितुमपि न शक्नोति, तर्हि अपि एतादृशः सारथिः अस्ति, चालकः अस्ति, तर्हि अपि सूर्यः प्रतिदिनं नभस्य अपरं गच्छति। इत्येव न रविः याति एव अन्तं, सन्धिविग्रहः किं भवेत्? रविः अधिक एव अधिक याति अधिक अन्तं, कुत्र गच्छति?
प्रतिदिनं कुत्र गच्छति? नभसः अपारस्य। नभसः नाम आकाशस्य। प्रत्येक दिवशी सूर्य एवढे सगळी संकट असताना सुद्धा पूर्व दिशेकडून तो पश्चिम दिशेकडे तो जात असतो। प्रतिदिनं, प्रतिदिनं दिने दिने, प्रतिदिनं अव्ययभाव समास तत्र भवति। तरी एकं वयं चिंतयामः की सूर्याला एवढी संकट असताना सुद्धा बघा, एकतर रथाला एकच चाक आहे, त्यानंतर बांधायला घोड्यांना बांधायला दोर नाहीत, त्यामुळे त्यांनी सापाने नियंत्रित केलेले घोडे आहेत, त्यानंतर मार्ग सुद्धा निराधार आहे, त्यालाही काही आधार नाही, त्यानंतर तो चालक सारथी सुद्धा आहे, तो सुद्धा चरण विकल म्हणजेच पंगू आहे, आणि एवढं सगळं असताना देखील हा सूर्य प्रतिदिन म्हणजे दररोज सकाळी पूर्व दिशेला उगवतो आणि सायंकाळी तो पश्चिम दिशेकडे आपलं मार्गक्रमण करतो, म्हणजेच काय? क्रियासिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे। याच्यामध्ये ही सुक्ती आहे, काय सुक्ती आपल्याला दिली बघा, क्रियासिद्धी सत्वे भवती, सत्वे नाम सामर्थ्य, यत् किमपि अस्माकं सामर्थ्यम अस्ति तस्मिन् एव अस्माकं क्रियासिद्धी भवती, क्रियायाः साध्यं सिद्धता पूर्णता तत्र एव भवति। अतः न उपकरणे, न उपकरणे इति तत्र अस्ति, तस्य विग्रह किं भवेत्? न अधिक उपकरणे, उपकरण नाम साधनम, कि आपण बऱ्याच वेळा म्हणतो की एखादं ध्येय आपण प्राप्त करू शकलो नाही, तर त्यातील माझ्याकडे हे नव्हतं, माझ्याकडे ते नव्हतं, माझ्याकडे हे साधनाची अपूर्णता होती किंवा कमतरता होती, अनुपलब्धता होती, अशा कारणांनी आपण त्या ठिकाणी थांबतो। एक विद्यार्थी म्हणून हा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे की कोणत्याही साधनांच्या शिवाय, साधनं असतील तरीही आणि साधनं नसतील तरीही, ज्याप्रमाणे सूर्य हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याचप्रमाणे आपण एक विद्यार्थी रूपाने सुद्धा आपल्या जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी आपण पुढे गेलं पाहिजे। आणि तीच सुक्ती इथं आलेली आहे, क्रियासिद्धी ही सत्वे भवती महतान्नोपकरणे। महता म्हणजे थोरांची, श्रेष्ठांची, कि श्रेष्ठ लोकांची क्रियासिद्धता, ध्येय प्राप्ती ही कशी असते? त्यांच्या सामर्थ्यामध्ये असते, साधनांमध्ये नाही। तत् एव अस्मिन् सुभाषिते अत्र वर्णितम अस्ति। अत्र संधिविग्रह अपि प्रदत्ताः सन्ति, काचन तत्र समासाः वर्तन्ते, तद्वयं लिखामः। एक नंबर होते ना समासः। भुजगयमिताः, भुजगैः गच्छन्ति इति भुजगाः, भुजैः गच्छन्ति इति भुजगाः, म्हणजे जे बाहूंनी पुढे जातात ते भुजगाः। साप कसा आहे? भुजांनी पुढे जातो म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? भुजगाः। भुजैः गच्छन्ति इति भुजगाः उपपद तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, कारण द्वितीय पद हे गम गच्छ, ग हे काय इंडिकेट करते आपल्याला? तर गम गच्छ म्हणून त्या ठिकाणी उपपद तत्पुरुष। या ठिकाणी दोन समास होत आहेत पहा। अनंतर भुजगैः यमिताः, यमिताः नाम नियंत्रिताः, भुजगैः यमिताः तृतीया तत्पुरुष। अत्र भुजग शब्दस्य तृतीया विभक्तिः भवति, अतः तृतीया तत्पुरुष समासः अत्र वर्तते। अनन्तरम् अन्यत् शब्दः समासः अत्र वर्तते, तुरगाः। तुरगाः तुरेण गच्छन्ति, लिखन्तु तुरेण गच्छन्ति इति उपपत् तत्पुरुष समासः। तुरेण गच्छन्ति, तुरेण नाम वेगेन, अश्वाः वेगेन गच्छन्ति, अतः तान् तुरेण गच्छन्ति उपपद तत्पुरुष। अत्रापि ग ग गम गच्छ इति धातु अस्ति, अतः उपपद तत्पुरुष। अनन्तरं चरण विकलः, चरण विकलः, चरणाभ्यां विकलः। अत्र चरणाभ्यां इति द्विवचनम् अस्ति, द्विवचनं किमर्थं? तत्र चरणौ स्तः, अतः चरणाभ्यां विकलः, दोन पायांनी असं म्हणले ना, त्यामुळे चरणाभ्यां विकलः तृतीया तत्पुरुष समास, चरण विकलः। अनन्तरं प्रतिदिनं, प्रतिदिनं दिने दिने अव्ययी भावः, प्रति अत्र अव्ययम् अस्ति, अतः अव्ययी भावः, प्रथम पदं यदस्ति पूर्वपदं तत् प्रति इति अव्ययः अस्ति, अतः अव्ययी भावः। अनन्तरं क्रियासिद्धिः, अत्र क्रियासिद्धिः नाम क्रियायां सिद्धिः, सिद्धिः प्राप्तुं इच्छामः, किन्तु कस्यां? क्रियायाम्। अतः क्रियायाम् इति सप्तमी विभक्तेः रूपम् अस्ति, अतः सप्तमी
तत्पुरुष समासः अत्र भवति। तर विद्यार्थ्यांनो याच सुभाषिताच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की इतकं सगळं या सूर्याचं असून सुद्धा तो पूर्व दिशेहून पश्चिमेकडे प्रतिदिन म्हणजे दररोज जातो अशा अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात। त्यातलंच एक उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम यांचं की बालपणापासून आपण जर त्यांच्या कुटुंबाचा एकूण पार्श्वभूमी पाहिली तर साधारणतः अतिशय सामान्य कुटुंबातून खडतर श्रम करून त्यांनी आज अखिल विश्वामध्ये जे काही यश कीर्ती नावलौकिक मिळवलेलं आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे आपल्याला कलावांच्या माध्यमातून पाहता येईल की कोणतीही उपकरणं असोत किंवा नसोत मानवाला किंवा श्रेष्ठांना थोरांना जर आपल्याला एखादं कार्य करायचं असेल तर ते कशा प्रकारे करतात त्याचं एक उदाहरण आपल्याला निश्चितपणे यांच्या रूपाने पाहता येईल। पंचमहा श्लोकः तस्य पठनं प्रथमं वयं कुर्मः। अल्पानामपि वस्तूनां संहति कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर् बध्यन्ते मत्तदन्तिनः। हितोपदेशात् एतत् सुभाषितं स्वीकृतम् अस्ति। बहु सरलं वृत्तम् अस्ति, अनुष्टुप् वृत्तम् अस्ति। तर्हि अत्र संहतिः कार्यसाधिका एषा सुक्तिः अस्ति। संहतिः कार्यसाधिका, संहतिः नाम एकत्रितपणामध्ये काय आहे की कार्य साध्य करण्याचं सामर्थ्य असतं। हे जाता जाता ज्याला आपण मराठीमध्ये इक्कीचे बळ असं आपण म्हणतो तर ती सुक्ती या ठिकाणी आलेली आहे। तर्हि किं वदति सुभाषितकारः अल्पानामपि, अल्पानामपि संधिविग्रह किं भवेत्? अल्पानाम अधिक अपि, अल्पानाम लघुनाम म्हणजे अतिशय लहान लहान असणाऱ्या अशा वस्तूनाम, वस्तूनाम वस्तूंचे घटकांचे पदार्थांचे संहतीही, संहतीही नाम काय? एकत्रितपणा, एकत्र येणे, कार्यसाधिका ती सुद्धा काय करते तर ती सुद्धा कार्य साध्य करून देते, कार्याची सिद्धता करून देते। मग त्यासाठी उदाहरण आपल्याला काय दिले सुभाषितकाराने बघा द्वितीय ओळीला, तृणैर गुणत्वमापन्नैर बध्यन्ते मत्तदन्तिनः। तृणैहि अधिक गुणत्वम अधिक आपन्नैहि अधिक बध्यन्ते। अत्र बध्यन्ते हे जे रूप आहे हे सुद्धा आपण अगोदर पाहिलेलं आहे, बंध नवम गण कर्मणी लट लकार प्रथम पुरुष बहुवचनम। तर्हि तृणैः, तृणैः नाम गवत, तृणम म्हणजे गवत। तर गुणत्वम ज्यावेळेस त्या गवताचा एखादा आपण दोर करतो जसं की आपण नारळाच्या जावळ्यांपासून एखादा काथ्या तयार करतो तर असे ज्यावेळेस एक एक आपण गवत किंवा त्याची काडी आपण एकत्र करतो ती लगेच तुटून जाईल, त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असणार नाही। पण ज्यावेळेस अशा अनेक काड्या अनेक धागे एकत्र येतील आणि ज्यावेळेस त्याचं गुणत्व, गुणत्व म्हणजे त्याचा दोर तयार होईल तर त्यावेळेस मत्तदंतिनः अपि बध्यन्ते। मत्तदंतिनः नाम किम? मत्ताः दंतिनः, मत्तदंतिनः उन्मत्त झालेला हत्तीला सुद्धा आपण त्या ठिकाणी बद्ध करू शकतो, बांधू शकतो। मग हे सामर्थ्य आलं कुठून? संहतीही, संहती म्हणजे एकत्रितपणामुळे। म्हणजेच काय की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण जर कार्य केलं तर निश्चितपणे ते कार्य सिद्धीला जातं हे या सुभाषितातून अतिशय सुंदरपणे सांगितले। हितोपदेशातून हे सुभाषित घेतलेलं आहे आणि हा एकीचा किंवा एकत्रितपणाचा जो काही आपला एक ध्यास आहे पूर्वापार भारतीय संस्कृती मध्ये हा जो एक ध्यास आहे किंवा हा जो एक विचार आहे तो अतिशय छोट्या अशा सुक्तीमध्ये सुभाषितकार मांडताना आपल्याला दिसत आहे। संहती ही कार्यसाधिका। विद्यार्थी मित्रांनो इथं सुद्धा आपण पाहू शकतो की पहा जर समजा एकच काडी असेल तर तो निश्चितपणे तो तोडू शकतोय कारण त्या काडीचं एका काडीचं काही सामर्थ्य आपल्याला दिसून येत नाही, पण त्यात जर अनेक काड्या असतील तर त्या काड्या तुटणार नाहीत। जसं मी आत्ता उदाहरण दिलं या सुभाषिताच्या माध्यमातून की हा हत्तीसुद्धा त्या छोट्याशा दोरखंडामुळे बांधला गेला, प्रचंड शक्तिशाली असणारा हत्तीसुद्धा एकत धाग्यांच्या एकत्रितपणामुळे एकत्रित सामर्थ्यामुळे तो हत्तीसुद्धा बांधला गेलेला आपल्याला दिसून येतोय। इदानीम अग्रिमं सुभाषितं वयं पठामः, शृण्वन्तु। प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमा जीवितान्तं
नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति। विक्रमचरितात् स्वीकृतम् अस्ति एतत् सुभाषितम्, वृत्तम् अस्ति मालिनी इति वृत्तम् अस्ति। मराठी भाषायामपि एतत् वृत्तं वयं तत्र अधीतवन्तः। तर्हि पश्यन्तु अत्र किम् अस्ति, सुभाषितकरः किं वदति, यत् साधवः ये सन्ति ते साधवः कीदृशाः सन्ति, तेषां स्वभावः कीदृशः, जे सज्जन लोक असतात, साधु लोक असतात, तर त्यांचा स्वभाव कसा असतो, याची एक सुंदर सूक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे। आणि ती कोणती, नहि कृतम उपकारं साधवो विस्मरन्ति, म्हणजेच काय, केलेले उपकार हे साधू म्हणजेच सज्जन लोक कधीही विसरत नाहीत। आणि त्यासाठी उदाहरण कि उदाहरण मात्र असते सुभाषित कारः अत्र एकं उदाहरणं ददाति, नारिकेलफलस्य अत्र उदाहरणमस्ति, किमस्ति, प्रथम वयसि पीतं तोयम् अल्पं स्मरन्तः। प्रथम वयसि नाम बाल्यात्, नारिकेलफलस्य वृक्षमस्ति, नारळाचं छोटंसं झाड असतं आणि त्याला एखादी व्यक्ती काय करते, तर ते वाढावं म्हणून त्याला पाणी घालते। पाणी घातल्यानंतर काय होतं की ते झाड हळूहळू हळू वाढायला लागतं, प्रथम वयसि बाल्यात। त्यावेळेस लहानपणी ते पिलेलं पाणी तत् अल्पम तोयम, तोयम अल्पम त्याचा संधिविग्रह काय होईल, तोयम अधिक अल्पम, तर ते लक्षात ठेवून स्मरंतः, स्मरंतः म्हणजे लक्षात ठेवून तो काय करतो, शिरसी निहित भारा नारिकेला नराना, बघा त्याचं भार त्या पाण्याचा त्या कार्याचा तो भार आपल्या डोक्यावर वाहतो, निहित भा निहित भारा कुत्र, शिरसी है कि नाही, तो आपल्या डोक्यावर तो भार तो उचलतो की बालपणात ज्यांनी मला पाणी दिलं तर त्यांना सुद्धा मी काहीतरी द्यायला पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा मी काहीतरी केलं पाहिजे, या विचारांनी तो काय आहे तर आपल्या डोक्यावर ते ओझे तो धारण करतो। आणि काय करतो, ददती जलम अनल्पा स्वादमा जीवितांतम, पश्यंतु अत्र विग्रह किं भवेत, जलम अधिक अनल्पा स्वादम अधिक आजीवितांतम, जलम नाम नीरम तोयम पाणी, तर ते थोडस जे काही बालपणी दिलेलं पाणी आहे तो तो स्वीकारतो, मोठा होतो, परंतु ज्या वेळेस मोठा होतो त्यावेळेस तो अत्यंत मधुर अशा प्रकारचं जल, अत्यंत गोड अशा प्रकारचं जल आजीवितांतम, आजीवितांतम आमरणम, म्हणजे त्या वृक्षाच्या जोपर्यंत आयुष्य आहे किंवा जीवन आहे तोपर्यंत तो वृक्ष देत राहतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। या उदाहरणातूनच वृक्षा हा सत्पुरुषा इव अशी एक सूक्ती आहे, तदनुसार एव नहि कृतम उपकारम साधवो विस्मरन्ति, साधव हा कृतम उपकारम, कृतम उपकारम विग्रह किं भवेत्, कृतम अधिक उपकारम, यत् किमपि कृतम अस्ति उपकारम कृतम अस्ति, उपकार म्हणजे काय, परोपकार पुण्याय पापाय परपीडनम इति व्यासस्य एकं वचनम अस्ति। उपकार म्हणजे काय, दुसऱ्याला मदत करणे, उपकार म्हणजे काय, दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याला सहाय्य करणे, सहाय्यम करणीयम, त्याच्या जीवनामध्ये संकटकाली त्याला मदत करणे, आप्त स्वकीय समजून त्याला त्याचं जीवन सुलभपणे जगता यावं यासाठी सहाय्य करणे, हे त्याला उपकार। तर साधू किंवा सज्जन लोक हे पूर्वी केलेलं उपकार कधीही विसरत नाहीत, न विस्मरंती, न विस्मरंती विसरत नाहीत, हे सांगण्यासाठी या ठिकाणी नारळाच्या झाडाचं आपल्याला या ठिकाणी सुभाषितकाराने काय केलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की बाल्यात एव, म्हणजे बालपणी किंवा बालपणापासून जे काही थोडंफार पाणी एखाद्या व्यक्तीने एखाद्या मानवाने त्याला घातलेलं असेल आणि त्याला मोठं केलेलं असेल, पण तो मोठा झाल्यानंतर ते पूर्वकालीचं बघा बालपणीचं जे काही उपकार आहेत तो न विसरता ज्यावेळेस तो मोठा होतो त्यावेळेस तो आपल्या फळातून आपल्या फळाच्या माध्यमातून मधुरम जलम स्वादयुक्तम जलम है की नाही तो किम करोति प्रददाति, कदापर्यंतम प्रददाति आमरणम प्रददाति, जीवन संपेपर्यंत आयुष्यभर तो देत राहतो, म्हणजेच काय की सज्जनांची ही वृत्ती आहे की ते आयुष्यभर हे चांगलं कर्म करत असतात, सत्कर्म करत असतात। अस्मिन् सुभाषिते ये समासाः आगतवन्तः, पश्यामः प्रथम वयसि, प्रथम वयसि प्रथमं वयः तस्मिन्
प्रथमः वयस प्रथम वयसी प्रथमं वयः तस्मिन् प्रथम वयसी कर्मधारय समासः अत्र भवति प्रथमं वयः तस्मिन् कर्मधारय वयस्यत्र विशेषण प्रथमं अनन्तरं निहितभाराः निहितभाराः निहितः भारः यैः ते जन्नी भार उचललेला आहे किंवा घेतलेला आहे धारण केलेला आहे ते म्हणून या ठिकाणी त्याचा आला बहुव्रीही बहुव्रीही समास झालेला आहे बघा निहितभाराः निहितः भारः यैः ज्यांनी भार उचललाय किंवा धारण केलेले असे ते बहुव्रीही अनंतरं आजीवितांतं अत्र समासद्वयं जीवितस्य अंतः जीवितांतः जीवनाचा अंत म्हणजे जीवितांत जीवितस्य षष्ठी विभक्ति ही अत्र अस्ति अतः षष्ठी तत्पुरुषः अनंतरं जीवितांतं यावत् यावत् पर्यंतं जीवनम् अस्ति तावत् पर्यंतं अतः अत्र यावत् इति अव्ययम् अस्ति अतः अव्ययी भावः इति काय झाला अव्ययी भाव समास झालेला आहे अनंतरं अनल्पास्वादं इथे सुद्धा दोन समास आपल्याला दिसून येतात पहिला बघा न अल्पः अनल्पः नहि तत्पुरुष समास कारण न हे या ठिकाणी अ आलेला आहे अ हा नकार दाखवतो म्हणून न अल्पः अनल्पः नहि तत्पुरुष समास त्यानंतर अनल्पः आस्वादः यस्य तत् बघा ज्याचा पुष्कळ असा आस्वाद आहे विपुल असा आस्वाद आहे असा तो इंडिकेट या ठिकाणी काय केलेलं आहे बघा की तृतीय पद किंवा अन्य पद या ठिकाणी काय केलेलं आहे निर्दिष्ट आहे म्हणून इथे काय होतो बहुव्रीही समास होतो तर पहा विद्यार्थ्यांनो बघा बाल्यात एव ज्यावेळेस हे नारळाचं झाड लहान असतं त्याला पाणी घातलं तो मोठं ज्यावेळेस होतो तेव्हा या फळांच्या माध्यमातून तो आपल्याला काय करतो तर अनल्पात म्हणजे पुष्कळ अशा प्रकारे आस्वादयुक्त मधुर अशा प्रकारचं तो जल आपणास देतो म्हणजेच काय सज्जन लोक बघा सज्जन लोक हे कसे आपले केलेले उपकार विसरत नाहीत हे यातून सुभाषितकाराने या सुक्तीच्या माध्यमातून सांगितलंय यातून आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या जीवनात देखील आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहाय्य केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी सौजन्य दाखवलेलं आहे त्या प्रत्येकाशी आपण याचप्रमाणे वर्तन करावे अशा प्रकारचा संदेश या सुक्तीच्या माध्यमातून सुभाषितकार आपणास देत आहे इदानीं वयम् अग्रिमं सुभाषितं यत् अस्ति बहु सुन्दरं सुभाषितम् अस्ति हास्ययुक्तम् अस्ति तत् सुभाषितं वयं पश्यामः प्रथमं तस्य पठनं कुर्मः घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत् अनुष्टुप वृत्ते एतत् सुभाषितम् अस्ति बहु सुन्दरं सुभाषितम् अस्ति अस्मिन् काले यदि वयं दूरदर्शने पश्यामः एतादृशाः नैकाः जनाः पुरुषाः वयं द्रष्टुं शक्नुमः यत् घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत् अत्र अस्ति येन केन प्रकारेण नाम किं कोणत्याही प्रकाराने काय व्हायचंय तर मला प्रसिद्ध व्हायचंय बघा त्या सुभाषितामध्ये काय दिलेलं आहे घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् घटं नाम पात्रं घटं नाम किं पात्रं भांड भिंद्या म्हणजे फोडावे भांडे फोडा अनेक आंदोलन आपण पाहतो की इथं काहीतरी हंडे वाजवले कुठं थाळी वाजवली थाळी नाद आंदोलन असं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने काय करतात लोक तर प्रसिद्धी किंवा लक्ष आकर्षण करून घेणं या दोन गोष्टींचा आपल्याला विचार केलेला त्या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे घटम भिंद्या अनंतरम पटन छिंद्यात ना काय कपडे फाडावेत बघा भांडे फोडावेत कपडे फाडावेत वाटलं तर कुर्यात रासवरोहणम कुर्यात अधिक रासव अधिक आरोहणम बघा जमलं तर गाढवावर सुद्धा बसावं हे की नाही जेणेकरून लोक आपल्याला पाहतील येन केन प्रकारेन आणि कोणत्याही प्रकाराने किं भवेत प्रसिद्ध हा पुरुष भवेत काही पण म्हणा पण मी प्रसिद्ध झालो पाहिजे माध्यमांमध्ये समाजामध्ये लोकांमध्ये सगळ्यांनी माझंच नाव घेतलं पाहिजे अशा काही व्यक्ती असतात हे या सुंदर अशा हास्य सुभाषित
शब्दातून सुभाषितकार आपल्याला मांडताना दिसत आहे. महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला एक सुट्टी घ्यायची, ती म्हणजे एकच हास्याचा भाग सोडता वगळता, यातला एक महत्त्वाचा भाग आहे की जाता जाता मनोरंजनातून येन केन प्रकारेन, ही सुंदरशी सुट्टी यात दिलेली आहे. आपलं ध्येय निश्चित करत असताना, आपण अभ्यास करत असताना, आणि ज्यावेळेस आपण आपलं गोल सेटअप करतो तर त्यावेळेस त्याच्यापर्यंत पोहोचत असताना ज्या कोणत्या मार्गांचा आपल्याला अवलंब करता येत असेल त्या सर्व मार्गांचा अवलंब करावा आणि आपली ध्येय प्राप्ती करावी, हे सुभाषित अतिशय सुंदरपणे आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर सुंदरशा अशा या हास्योक्तीनंतर आपण थोडासा स्वाध्याय या ठिकाणी पाहणार आहोत. हा एक प्राथमिक किंवा प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे. अजूनही आपल्या पाठ्यपुस्तकाच्या खाली आणि अभ्यासपत्र भाषाभ्यास यामध्ये आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे, तो देखील आपण सोडवायचा आहे. पश्चात तो पूर्ण वाक्येन उत्तरत, म्हणजे पूर्ण वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. अत्र का गुरुनां गुरुहु, अत्र किमस्ति का, अनंतरम केन मत के न बध्यन्ते, अत्र के रवेः सारथिः किदृशः अस्ति, किदृशः मनुजः किं भिन्द्यात्, अत्र किं. बघा, इथं सगळे जे ककार आहेत तर या ककारांच्या ठिकाणी जर आपण आपलं उत्तर लिहिलं तर आपलं पूर्ण वाक्यात उत्तर तयार होतं. जसं इंग्रजीमध्ये तुम्ही डब्ल्यू एच क्वेश्चन्स म्हणता, तर अत्र संस्कृत भाषायां सप्त ककाराः सन्ति, तत्र एव यदि वयं उत्तरं लिखामः चेत् तर्हि पूर्णवाक्येन उत्तरं भवति. अनन्तरम् एषः पाठः, पश्यन्तु एषः पाठः कण्ठस्थीकरणार्थम् अस्ति, अतः अन्वयं पूरयत, श्लोकौ शुद्धौ पूर्णौ च लिखत, एतादृशः प्रश्नः भवेत्. अतः वयं प्रतिदिनं सुक्तिसुधाम् आग्रहेण रटन्तु, न केवलं पठन्तु अपि तु रटन्तु. तर विद्यार्थ्यांनो, असेच सुंदर सुंदर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सांगली शिक्षण संस्था नावाने असलेल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्या पुढील व्हिडिओचा नक्कीच लाभ घ्या.